मनसे अध्यक्ष राज ठाकरे की अच्छी सेहत के लिए आज नई मुंबई के मन सैनिकों ने भगवान शिव का रुद्राभिषेक किया और हनुमान चालीसा का सामूहिक पठन करते हुए उनके दीर्घायु की कामना की। राज ठाकरे का आज ही बोन ऑपरेशन होने वाला है। मनसे नेता बाला साहब शिंदे ने कहा कि वे जल्द स्वस्थ होकर घर लौटें, इसके लिए इस धार्मिक अनुष्ठान का आयोजन किया गया। देखिए रिपोर्ट। नई मुंबई वासी का यह इच्छा पूर्ति श्री जागृत शिव मंदिर है, जहां मनसे कार्यकर्ता और पदाधिकारी अपने नेता राज ठाकरे के दीर्घायु के लिए शिव रुद्राभिषेक करने में जुटे हैं। आज मनसे चीफ राज ठाकरे का हिप बोन ऑपरेशन हो रहा है। सानी नेता बाला साहब शिंदे ने बताया कि राज ठाकरे शीघ्र स्वस्थ होकर घर लौटे और महाराष्ट्र का नेतृत्व करें, इसके लिए शिव मंदिर में रुद्राभिषेक किया गया और हनुमान चालीसा का सामूहिक पठन करते हुए उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ और दीर्घायु के लिए प्रार्थना की गई। आइए सुनाते हैं मन से नेताओं ने क्या कुछ कहा। सन्माननीय राज साहेब ठाकरे, हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्यावर आज एक शस्त्रक्रिया करत आहेत ही बोनची, आणि ती शस्त्रक्रिया लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे करत आहेत, आणि बरेच दिवसापासून ती बाकी होती आणि आज त्या शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांची शस्त्रक्रिया सफल हो, साहेबांना उदंड दीर्घायुष्य लाभो आणि संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांच्या हातून भलं हो, उद्धार हो म्हणून आम्ही आज शिवचरणी एक अभिषेक केला, रुद्राभिषेक केलेला आहे आणि त्याचबरोबर हनुमान चालीसाचं पठन केलेलं आहे। भविष्यात महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येवो म्हणून आम्ही शिवचरणी प्रार्थना केली आहे। तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईमध्ये आमचे तमाम मनसैनिक सगळे सन्माननीय राजसाहेबांची प्रकृती चांगली राहावे, त्यांचं जे छोटासी सीझर आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावे आणि हनुमान चाळीसा जे आपल्या भारतावर जे संकट आले, ज्या भारताच्या बाहेरचे जे गल्फ कंट्री आहेत ह्या सगळ्या आपल्यावर तुटून पडल्यात, आम्ही याच्यासाठी सगळे एकत्र येऊन सन्मान्य राजसाहेबांचं तर आहेच आहे, त्याच्याबरोबर या भारतावर कोणतं संकट यावं नाही याच्यासाठी हिंदू धर्मातले सगळे तमाम नागरिक आज या मंदिरामध्ये रुद्र अभिषेक घातलाय आणि याच्यापुढं असं काही संकट भारतावर येत असेल तर नक्कीच आम्ही हिंदू धर्म म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन। इस रुद्राभिषेक कार्यक्रम में विनोद पाटे, भूषण आगिवले, नितिन लश्कर, अरुण पवार और प्रथमेश शिंदे समेत तमाम मनसे पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।